विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रॅक्टिस सेट 2.2 यातला 8th एक्झाम्पल बघत आहोत. बघा काय म्हटलेलं आहे, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड. 8th एक्झाम्पल, 3x² - 2√6x + 2 = 0. हे रूट बघितल्यावर थोडं वेगळं आहे गणित असं वाटतं. काही कठीण नाही. काय करायचंय बघा, हा जो ए आहे आणि सी यांचा गुणाकार करू, 3 × 6. आणि हा जो बी आहे -2√6 हा इथे लिहू. आपल्याला असे फॅक्टर्स शोधायचे आहेत ज्यांचा गुणाकार 6 येईल, प्रोडक्ट 6, आणि सम येईल -2√6. आता रूट मध्ये पाहिजे, सोप आहे. √6 × √6 = 6. जसं √2 × √2 = 2, √5 × √5 = 5, √6 × √6 = 6. हे मायनस आहे, इथे लिहू मायनस प्लस मायनस. 1√6 + 1√6 = 2√6, म्हणजे ऍडिशन पण आली आणि गुणाकार पण आला. आता 3x² जशास तसे लिहू. हे जे -2√6x आहे ना, त्याच्याऐवजी हे लिहू -1√6x आणि -√6x, म्हणजेच 2 झाली. +2 = 0 जशास तसे. काय केलं आपण, हे जे 2 × √6 आहेत ना, ते वेगवेगळे 2 times लिहिले, तेच लिहिलंय, सेम, काही फरक नाही. आता हे पहिल्या पहिल्या आपल्या लक्षात जर येणार नसेल की काय कॉमन काढावं, तर एक काम करायचं, 3 म्हणजे √3 × √3, x² म्हणजे xx, याला आपण असं एक्सपांडेड फॉर्म मध्ये लिहिलं, याला लिहिता येईल का, हो, बेट्रिक 6, √2 × √3, आणि हे एक्स. परत एकदा पहा, मायनस, याला सुद्धा √2 × √3 x, आणि याला √2 × √2 2. लक्षात ठेवायचं, रूट जशास तसंच राहतं आणि बेत्रिक 6 असा गुणाकार होतो. 3 × 3 = 9, तर √9 म्हणजे 3, √3 × √3 = 3, √2 × √2 = 2, √6 × √6 = 6. आता तुम्हाला पाहिल्यावर लगेच लक्षात येईल की यांच्यात काय कॉमन काढता येतं. √3 कॉमन आणि एक्स सुद्धा कॉमन. √3 आणि x जर कॉमन काढलं तर उरेल काय बघा, √3x - √2, √3x - √2. आता इथे बघा बरं काय कॉमन निघतं, √2 √2. आणखी काही सारखं आहे का, नाही. मायनसचं साईन काढायचं हे आणि √2 लिहायचं. आता हे मायनस बाहेर काढल्यामुळे हे प्लस झाले √3x, आणि हे प्लस चे मायनस झाले √2 = 0. आता ऑब्झर्व केलं तर हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट सेम आहे. हा ब्रॅकेट इथे आपण एकदाच लिहायचा कॉमन, √3x - √2, आणि √3x - √2 अगेन. आता दोन्ही ब्रॅकेट सेम आहे, म्हणजे हा त्यांचा स्क्वेअर आहे खरं तर, पण आपण दोन वेळेस तेच ते लिहिलं तरी चालेल. आता या दोघांचा गुणाकार सारखा आहे, सॉरी गुणाकार 0 आहे, म्हणजे आयदर √3x - √2 = 0, ऑर अगेन सेम √3x - √2 = 0. -√2 इकडे आले तर +√2 होईल, आणि गुणाकारातले √3 इकडे गेले तर भागाकार √2/√3. इथे सुद्धा तसंच सेम, काहीच फरक नाही. -√2 इकडे गेले तर +√2, आणि गुणाकारातले √3 इकडे गेले तर भागाकार √2/√3. याला आपण एकत्र रूट पण देऊ शकतो, असा √2/3 √2/3 आर रूट्स ऑफ गिव्हन इक्वेशन. काय केलं आपण, फक्त हे जे √√ दोघांना वेगळे दिले होते ते एकत्र लिहून घेतले. तर अशा प्रकारे हे झाले एक्झाम्पल नंबर 8. इथे स्क्वेअर रूट दिसत असल्यामुळे थोडं कठीण वाटेल, पण एकदा समजला नाही व्हिडिओ बघून तर तो